हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा क्लासेस। मी कल्याणी बच्चा आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चैप्टर म्हणजे पॅरलल लाइन्स एंड ट्रान्सवर्सल हा चैप्टर। बाळांनो या चैप्टर मध्ये आपण सगळ्यात आधी बघितलं होतं जेव्हा तुम्हाला दोन गिवन लाइन्स असतात आणि त्यामधून इंटरसेक्ट करत जाणारी ट्रान्सवर्सल असते, ती दोन वेगवेगळ्या पॉइंटला त्या दोन गिवन लाइन्सला इंटरसेक्ट करते म्हणूनच आपण तिला ट्रान्सवर्सल असं म्हणतो। मग बाळांनो ती ज्या दोन गिवन लाइन्सला दोन वेगवेगळ्या पॉइंटला इंटरसेक्ट करते त्या पॉइंटला तुमचे एंगल्स फॉर्म होतात काही, बरोबर। मग ते जे काही एंगल्स, टोटल 8 एंगल्स फॉर्म होतात, त्या एंगल्सच्या आपण काही पेअर केल्या होत्या। कुठल्या कुठल्या पेअर केल्या होत्या रे बाळांनो? करस्पॉन्डिंग एंगल्स, त्यानंतर ऑल्टरनेट एंगल्स। ऑल्टरनेट एंगल्स मध्ये दोन टाइप होते, इंटीरियर ऑल्टरनेट एंगल्स अँड एक्सटेरियर ऑल्टरनेट एंगल्स। बाळांनो त्यानंतर अजून एक टाइप बघितला होता आपण पेअर्सचा, म्हणजेच एंगल्सचा इंटेरियर एंगल्स। हे तीन टाइपच्या आपण पेअर फॉर्म केल्या होत्या। मग जेव्हा तुमच्या दोन गिवन लाइन्स मधून एक ट्रान्सवर्सल जाते, टोटल 8 एंगल्स फॉर्म होत होते आणि या एंगल्सच्या आपण पेअर बनवल्या होत्या। मग बाळांनो आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ एंगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स अँड अ ट्रान्सवर्सल। आता डिफरन्स एवढाच आहे की इतर वेळी आपल्या ज्या दोन गिवन लाइन्स असायच्या त्या पॅरलल नसायच्या, त्या इंटरसेक्टिंग लाइन्स असायच्या। आता आपण काय बघणार आहोत, तुम्हाला दोन पॅरलल लाइन्स दिलेल्या असणार आहेत आणि त्या दोन पॅरलल लाइन्स ला इंटरसेक्ट करत जाणारी एक ट्रान्सवर्सल त्यामध्ये असणार आहे। मग त्या ट्रान्सवर्सलच्या तिथे जे अँगल्स फॉर्म होतील त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत। म्हणजेच आपण बघणार आहोत बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड वेन टू पॅरलल लाइन्स अँड अ ट्रान्सवर्सल इज गिव्हन। म्हणजेच काय, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज येतील रे बाळांनो? प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, आफ्टर दॅट प्रॉपर्टीज ऑफ ऑल्टरनेट अँगल्स अँड द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स। मग आता प्रॉपर्टी म्हणजे काय, तर त्या अँगल्सचे मेजर कसे असणार आहे त्या पेअर मधल्या अँगल्सचे, आपण ते बघणार आहोत बाळांनो। मग सगळ्यात आधी आपण एक कन्स्ट्रक्शन करून घेऊयात आणि त्याही आधी आपण कुठला टॉपिक शिकतोय ते लिहून घेऊयात। सो द प्रॉपर्टी ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाइन्स and a transversal. मग आता तुम्हाला दोन पॅरलल लाईन्स असतील आणि त्यांना छेदत जाणारी एक ट्रान्सवर्सल असणार आहे। मग बाळांनो सगळ्यात आधी आपण ड्रॉ करून घेऊयात तुमच्या दोन पॅरलल लाईन्स। ही झाली बाळांनो तुमची फर्स्ट पॅरलल लाईन, जिला आपण नाव देऊन घेऊयात ए बी। ही झाली तुमची फर्स्ट पॅरलल लाईन ए बी आणि तिलाच तुमची पॅरलल लाईन असणार आहे दुसरी, म्हणजेच सेकंड लाईन ज्या एकमेकांना पॅरलल आहेत। सो बाळांनो ही सेकंड लाईन ला आपण नाव देऊन घेऊया सी डी। ओके, या दोघही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत। लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी। ना आय एम गोइंग टू ड्रॉ अ ट्रान्सवर्सल विच इज इंटरसेक्टिंग दॅम। एक ट्रान्सवर्सल ड्रॉ केली जी त्या दोघही लाईन्स ला इंटरसेक्ट करते, जिचं नाव आपण घेऊयात ई एफ। ट्रान्सवर्सलचं नाव काय आहे बाळांनो? ई एफ। ना दिस ट्रान्सवर्सल इंटरसेक्टिंग लाईन ई बी ऍट पॉइंट जी। आले लक्षात? दिस ट्रान्सवर्सल ई एफ इंटरसेक्टिंग दिस लाईन ए बी ऍट पॉइंट जी अँड ट्रान्सवर्सल ई एफ इंटरसेक्टिंग दिस सी डी लाईन ऍट पॉइंट एच।
आलाय बाळांनो लक्षात, इंटरसेक्शन पॉइंट कुठला आहे मग, जिथे तुमची ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करते तुमच्या पॅरलल लाईन्सला, जी पॉइंटला आणि एच पॉइंटला. मग जी पॉइंटला चार अँगल फॉर्म होतात आणि एच पॉइंटला चार अँगल फॉर्म होत आहेत, बरोबर. मग बाळांनो या चारही अँगल्स जे फॉर्म होत आहेत, तसेच इथले जे चार अँगल्स आहेत ते फॉर्म होत आहेत, तिथे आपण काही पेअर्स फाइंड आउट केल्या होत्या. मग सगळ्यात आधी आपण काय बघितलं होतं रे बाळांनो, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर किती पेअर असतात रे बाळांनो, टोटल फोर पेअर्स असतात, बरोबर. मग या चारही पेअर्सची आता आपल्याला बघायची आहे प्रॉपर्टी. सो प्रॉपर्टी प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स काय बघणार आहोत आपण, सगळ्यात आधी प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. बाळांनो सगळ्यात आधी तर मला सांगा, करस्पॉन्डिंग अँगल्सचा पेअर तुम्ही कशा फाइंड आउट करत होता? मी परत रिवाइज करून घेते, कारण तुम्हाला हे बेसिकली लक्षात ठेवायचंच आहे की करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर आपण कशा फाइंड आउट करतो, त्यानंतर ऑल्टरनेट अँगल्सच्या कशा फाइंड आउट करतो, इंटिरियर अँगल्सच्या कशा फाइंड आउट करतो, कुठल्या कंडिशन अप्लाय करतो. सो करस्पॉन्डिंग साठी आपल्या दोन कंडिशन होत्या. पहिली म्हणजे तर जे काही पेअर मधले दोघही अँगल येणार आहेत ते ट्रान्सवर्सलच्या एकाच बाजूला हवेत, एकतर लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला. तसंच दुसरी कंडिशन अशी होती तुमची बाळांनो, ट्रान्सवर्सलवर पेअर मधल्या अँगल्सचा येणारा जो काही ट्रान्सवर्सलवर येणारा आर्म असेल तो एकाच डिरेक्शनने जाणारा हवा, एकतर दोघा अँगल्सचा ट्रान्सवर्सलवर येणारा आर्म वरच्या डिरेक्शनने जाणारा हवा, नाहीतर खालच्या डिरेक्शन. मग बाळांनो त्या पद्धतीने आपण राईट साईडला दोन पेअर आणि लेफ्ट साईडला दोन पेअर अशा टोटल चार करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर फाइंड आउट करत होतो. मग आता प्रॉपर्टी काय आहे रे बाळांनो करस्पॉन्डिंग अँगल्सची? तर पेअर मधले जे काही अँगल्स असणार आहेत, जेव्हा तुम्हाला दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आणि एक ट्रान्सवर्सल दिलेली आहे, सो हियर बाळांनो लाईन इन दिस फिगर लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. अरे लक्षात, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. मग जेव्हा दोन पॅरलल लाईन्स असणार आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या ज्या पेअर असतात त्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर मधले अँगल्स कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय रे बाळांनो, दोघांचं मेजर काय असेल? सेम असेल. जर एका अँगलचं मेजर 70 डिग्री असेल तर दुसऱ्या अँगलचं मेजर पण काय असणार? 70 डिग्री. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्सच्या ज्या काही पेअर्स येणार आहेत त्या पेअर मधल्या प्रत्येक अँगलचं मेजर त्या पेअर मधल्या दुसऱ्या अँगल सोबत इक्वल असणार आहे. मग बाळांनो आधी आपण लेफ्ट हँड साईडची सगळ्यात पहिली पेअर बघूया. तुमची फर्स्ट पेअर सांगा तर करस्पॉन्डिंग अँगल्सची, फर्स्ट पेअर येणार आहे बाळांनो, सपोज तुमचा फर्स्ट अँगल आहे ई जी ए. ओके, एक तर तुम्ही त्या अँगलचे नाव रीड असंही करू शकतात ई जी ए किंवा ए जी ई. ओके, मी आता ए जी ई रीड करते त्याला. सो फर्स्ट पेअर फाइंड आउट करतोय आपण करस्पॉन्डिंग अँगल्सची, ए जी ए अँगल ए जी ई. ए जी ई इज करस्पॉन्डिंग टू अँगल सी एच जी इज करस्पॉन्डिंग टू अँगल सी एच जी, बरोबर. पण प्रॉपर्टी काय आहे तुमची की हे दोघही अँगल्स आता कॉन्ग्रुएंट असणार आहेत का? कारण त्या दोघही गिव्हन लाईन्स कशा आहेत? पॅरलल. मग हे दोघही अँगल्स काय आहेत आपले? कॉन्ग्रुएंट. सो दिस इज द साइन ऑफ कॉन्ग्रुएंस. कॉन्ग्रुएंस म्हणजे काय? तुमचे दोघही अँगल्सचे मेजर कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. आलंय लक्षात? जर तुमचा ए जी ई 70 डिग्रीचा असेल तर तुमचा सी एच जी पण किती डिग्रीचा असेल? 70 डिग्रीचा. म्हणजेच काय, त्या दोघांपैकी तुम्हाला कुठल्याही एका अँगलचं मेजर माहीत असेल तर तुम्ही त्यावरून दुसऱ्या अँगलचं मेजर फाइंड आउट करू शकतात. म्हणूनच तुम्हाला ही प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स दिलेली आहे. मग बाळांनो सेकंड पेअर कुठली आहे रे लेफ्ट हँड साईडची करस्पॉन्डिंग अँगल्सची? सेकंड पेअर आहे बाळांनो ए जी एच अँगल ए जी एच इज कॉन्ग्रुएंट. पेअर मधला दुसरा अँगल येणार आहे बाळांनो सी एच एफ अँगल सी एच एफ. आलं लक्षात? काय बाळांनो, तुमचा सेकंड पेअर झाली आहे अँगल ए जी एच
angle AGH is congruent to angle CHF. हे दोघे कॉन्ग्रुएंट आहेत कारण या दोन गिवन लाइन्स पॅरलल आहेत म्हणजेच या दोघे अँगल्स चा मेजर सेम आहे. तसेच बाळांनो तुमची थर्ड पेयर ऑन द राइट हँड साइड विल बी अँगल बी जी ई. अँगल बी जी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी एच जी. अँगल डी एच जी आले लक्षात. आणि तुमची लास्ट म्हणजे फोर्थ पेयर येणार आहे बाळांनो अँगल बी जी एच. बी जी एच इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी एच एफ. अँगल डी एच एफ आले लक्षात बाळांनो. सो दीज आर द फोर पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ज्यात मध्ये आपण बघितली प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज इफ यू आर गिवन टू पॅरलल साइड्स अँड अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्टिंग थ्रू दॅम, मग त्या पॉइंटला जे तुमचे अँगल्स फॉर्म होणार आहेत त्यातल्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअरमध्ये दोघेही अँगल्सचं मेजर कसं असणार आहे, सेम मेजर असणार आहे. म्हणजेच काय, यामध्ये या पेअरमध्ये जर तुम्हाला कुठल्याही एका अँगलचं मेजर माहीत असलं तर त्यावरून तुम्ही तुमचं दुसऱ्या अँगलचं मेजर फाइंड आउट करू शकता. का, कारण ती आहे प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स वेन यू हॅव टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सवर्सल पासिंग थ्रू दॅट. बाळांनो हे झालं तुमचं प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, ज्यामध्ये आपण शिकलो की दोघंही पेअरमधले दोघंही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील, दोघांचं मेजर इक्वल असेल. तसंच आता बघणार आहोत आपण प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल्स. बाळांनो आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल्स. आता तुम्ही आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलं होतं की ऑल्टरनेट अँगल्स म्हणजे काय. ऑल्टरनेट अँगल्स तुम्ही कसे फाइंड आउट करता रे बाळांनो, यामध्ये तुम्हाला कंडिशन्स काय असतात. एक अँगल पेअर मधला तुमच्या राईट साईडला असेल तर दुसरा लेफ्ट साईडला असेल, म्हणजेच अपोजिट साईडला असतात ट्रान्सवर्सलच्या पेअर मधले अँगल्स, बरोबर. मग बाळांनो त्यानंतर तुमचा सेकंड काय होतं की ट्रान्सवर्सलवर येणारा आर्म अपोजिट डिरेक्शनने जात असतो. आणि तसंच यामध्ये तुमचे दोन प्रकार पडत असतात, म्हणजे काय, इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल. इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स जे असणार आहेत बाळांनो ते दोघंही गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला असणारे, म्हणजेच इनर साईडला असणारे. तसंच एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्स विल बी ऑन द आउटर साईड ऑफ द गिवन लाईन्स, म्हणजे काय, आउटर साईडला असतील गिवन लाईन्सच्या. मग बाळांनो सगळ्यात आधी आपण बघूयात प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स बाळांनो इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स मध्ये तुम्हाला माहित आहे की पेअर कसे फाइंड आउट करायचे. इट विल बी ऑन द इनर साइड ऑफ द गिवन लाईन्स, म्हणजे गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला आहे. दोघही अँगल्स अपोजिट साईडला असणार आणि त्यांचा ट्रान्सवर्सलवर येणारा आर्मही अपोजिट साईडने जाणारा असेल. मग बाळांनो तुमची फर्स्ट पेअर लिहूयात आपण अँगल ए जी एच. त्याच्या पेअरमध्ये येणार आहे डी एच जी. सो फर्स्ट पेअर इज अँगल ए जी एच अँड त्याच पेअरमधला त्याच्यासोबतचा इंटेरियर ऑल्टरनेट अँगल येणार आहे तुमचा डी एच जी. अँगल डी एच जी आलंय बाळांनो लक्षात. सो हे दोघही अँगल्स आता आपल्याला प्रॉपर्टी बघा काय भेटते. दोघही अँगल्स एकमेकांना काय असतील, कॉन्ग्रुएंट. वेन युअर गिवन लाईन्स आर पॅरलल, जेव्हा तुमच्या गिवन लाईन्स पॅरलल असतील तरच तुमचे इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स जे आहेत पेअर मधले दोघही अँगल्स इक्वल मेजरचे असतील, म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतील. हे आहे तुमचं कॉन्ग्रुएंटचं साईन. ते कसं ड्रॉ करतात तुम्ही, इक्वल टूच्या साईनवर वेव द्यायची असेल. सो दिस इज इंटेरियर ऑल्टरनेट अँगल. सो दिस फर्स्ट पेअर, इन दिस फर्स्ट पेअर अँगल ए जी एच, दॅट इज ए जी एच विल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी एच जी. आलं लक्षात. आता यामधलीच बाळांनो आपल्याला दुसरी पेअर बघायची आहे. इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची दुसरी पेअर येणार आहे बाळांनो
BGH angle BGH is congruent to angle CHG. Angle CHG. So these are the two pairs of interior alternate angle. आले लक्षात. सो प्रॉपर्टी काय मिळाली, जर तुमच्या गिवन लाईन्स पॅरलल असतील एकमेकांना आणि त्यांच्यामधून जाणारी ट्रान्सवर्सल असेल, तर तिथे फॉर्म होणारे इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअरमध्ये दोघी अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल मेजरचे असतील. म्हणजेच काय, ही प्रॉपर्टी आपल्याला केव्हा यूज करायची, जर या दोघी अँगल्समधलं कुठलंही एका अँगलचं मेजर तुम्हाला माहीत असेल तर त्यावरून तुम्ही दुसऱ्या अँगलचं मेजर फाइंड आउट करू शकता. सो बाळांनो, आपण ऑल्टरनेट अँगल्सचा सेकंड टाइप बघूया, दॅट इज एक्सटीरियर ऑल्टरनेट अँगल्स. एक्सटीरियर ऑल्टरनेट अँगल्स बाळांनो, दिस एक्सटीरियर ऑल्टरनेट अँगल्स विल बी ऍट द आउटर साइड ऑफ द गिवन लाईन्स, म्हणजे गिवन लाईन्सच्या आउटर साइडला असतील. मग बाळांनो, आउटर साइडला असताना बघा, आपल्याला पेअर फर्स्ट पेअर कुठली भेटणार आहे, ए जी ई, अँगल ए जी ई अँड अँगल डी एच एफ, अँगल डी एच एफ. मग बाळांनो, ही फर्स्ट पेअर आपण आधी लिहून घेऊया, अँगल ए जी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी एच एफ, अँगल डी एच एफ. आणि बाळांनो, दुसरी पेअर येणार आहे तुमची इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स ची, बी जी ई, अँगल बी जी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी एच एफ, अँगल सी एच एफ. आलं लक्षात. सो या एक्सटीरियर ऑल्टरनेट अँगलच्या प्रॉपर्टी मध्येही आपल्याला काय बघायला भेटलं, जेव्हा तुमच्या गिवन लाईन्स पॅरलल असतील एकमेकांना आणि तेव्हा जर तुम्ही एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची पेअर फाइंड आउट करताय, तर त्या पेअरमधले दोघी अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील, एकाच मेजरचे असतील, म्हणजे ही आपल्याला प्रॉपर्टी कधी यूज करता येणार आहे बाळांनो, जेव्हा तुम्हाला ह्या दोघी अँगल्समधलं एका अँगलचं मेजर माहीत असेल तर दुसरं तुम्ही फाइंड आउट करू शकता युझिंग दिस प्रॉपर्टी. सो दिस इज प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल्स. हे तुम्हाला सगळं नोट डाऊन करून घ्यायचं आहे बाळांनो नोटबुकमध्ये. आता आपण बोलूयात आपल्या नेक्स्ट प्रॉपर्टीकडे, म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. बाळांनो, आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. तुम्हाला इंटेरियर अँगल्स कसे फाइंड आउट करायचे, पेअर कशा फाइंड आउट करायच्या, आधी आपण ते बघूयात. सो बाळांनो, त्यामध्ये तुम्हाला दोन कंडिशन होतात, की पेअर मधले दोघेही अँगल ट्रान्सवर्सलच्या एकाच बाजूला असणार आहेत, एकतर लेफ्ट साईडला किंवा दुसऱ्या साईडला. आणि सेकंड मेन पॉइंट म्हणजे इंटेरियर, सो इट विल बी ऑन द इनर साइड ऑफ द गिवन लाईन्स, म्हणजे दोघही गिवन लाईन्सच्या मधल्या बाजूला तुमचे इंटेरियर अँगल्स असणार आहेत. मग तुमची फर्स्ट पेअर असते बाळांनो अँगल ए जी एच अँगल. सो फर्स्ट पेअर विल बी अँगल ए जी एच आणि त्या पेअर मधला तुमचा दुसरा अँगल असणार आहे बाळांनो अँगल सी एच जी, अँगल सी एच जी. दोघही अँगल्स दोन गिवन लाईन्सच्या मधल्या बाजूला आहेत आणि ट्रान्सवर्सलच्या एका बाजूला आहेत. सो ही झाली तुमची इंटेरियर अँगल्सची पेअर. पण आता प्रॉपर्टी काय बघायची आपल्याला बाळांनो, की हे दोघही अँगल्स जे आहेत इंटेरियर पेअर मधले दोघही अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, हे आपण मागच्या स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो, पण तरी एकदा रिवाइज करून घेऊयात. सप्लिमेंटरी म्हणजे काय रे बाळांनो, असे अँगल्स ज्यांच्या ज्या अँगल्सच्या मेजरची सम किती होते 180 degrees, म्हणजे कुठलेही दोन अँगल तुम्हाला दिले आहेत आणि त्या दोघांच्या मेजरची जर तुम्ही ऍडिशन केली तर तुम्हाला ते काय भेटते, 180 degrees. मग आता जर मी म्हणते की जेव्हा तुम्हाला दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या असतील आणि त्यातून जाणारी ट्रान्सवर्सल दिलेली आहे आणि तेव्हा तुम्ही इंटेरियर अँगल्सची पेअर फाइंड आउट केली तर ती सप्लिमेंटरी आहे. म्हणजेच या दोघं अँगल्सच्या मेजरची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला काय भेटणार आहे, इज इक्वल टू 180 degrees. आले लक्षात. सो
when you will have a pair of interior angles, when you are given two parallel lines and transversal through them, so you will have a supplementary pair of interior angles. Supplementary म्हणजे काय 180 degree मेजर असतो दोघही अँगलच्या मेजरचं ऍडिशन केल्यानंतर. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय बाळांनो, जर दोन अँगल्सच्या मेजरची सम 90 डिग्री आली तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. सप्लिमेंटरी केव्हा म्हणतो, जेव्हा दोन अँगल्सच्या मेजरची सम 180 येते. हे तुम्हाला 7th स्टँडर्ड मध्ये होतं. सो बाळांनो, ही झाली तुमची प्रॉपर्टी मधला फर्स्ट पार्ट. तसंच तुमची सेकंड पेअर कुठली येणार आहे रे बाळांनो अँगल्सची, बघा अँगल बी जी एच, अँगल बी जी एच आणि पेअर मधलं दुसरा अँगल येणार आहे तुमचा अँगल डी एच जी. आता परत तुमच्या या दोघही गिवन लाईन्स कशा आहेत, पॅरलल, त्यांच्यामध्ये जाणारे आहे ट्रान्सवर्सल आणि तुमचा फॉर्म होतोय इंटेरियर अँगल्सची पेअर. जी फॉर्म होणार आहे ती असणार आहे सप्लिमेंटरी. म्हणजेच काय, दोघांची सम किती येणार आहे बाळांनो 180 डिग्री. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. काय की इंटेरियर अँगल्सची सम किती होणार आहे 180 डिग्री. केव्हा पण, जेव्हा तुमच्या दोन गिवन लाईन्स कशा असतील, पॅरलल असतील आणि त्यातून जाणारी ट्रान्सवर्सल असेल. मग बाळांनो, सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल दॅट सम ऑफ द अँगल्स इन द पेअर विल बी 180 डिग्री. यालाच आपण असं म्हणू शकतो की इंटेरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. मग बाळांनो, ही प्रॉपर्टी आपण केव्हा यूज करू शकतो रे, जेव्हा तुम्हाला या दोघा अँगल्स मधल्या एका अँगलचं मेजर माहित असलं तर तुम्ही डिरेक्टली दुसरं फाइंड आउट करू शकता. हाऊ, जर तुम्हाला ज्या अँगलचं मेजर माहित आहे ते तुम्ही 180 डिग्री मधून मायनस केलं की तुम्हाला दुसऱ्या अँगलचं मेजर मिळेल. का, कारण ते दोघं सप्लिमेंटरी आहे, दोघांची सम 180 होणार आहे. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. याआधी आपण बघितली होती प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल्स आणि प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ती काय होती, जेव्हा तुम्हाला दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या असणार आणि त्यांच्यामधून जाणारी ट्रान्सवर्सल असेल, इंटरसेक्ट करत जाणारी, तर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर मधले दोघेही अँगल्स कसे असतात, कॉंग्रुएंट असतात एकमेकांना. तसंच ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर मधले अँगल्स कसे असतात, कॉंग्रुएंट असतात एकमेकांना. आणि इंटीरियर अँगल्स कसे असतात, पेअर मधले सप्लिमेंटरी. सो बाळांनो, हे बघितलं आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. बाळांनो, हा जो काही पार्ट आहे तुम्ही एकदा घरी परत रिवाइज करा आणि याच्यावर बेस्ड जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण बघूयात पुढच्या लेक्चरला.